मराठा भाग मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण काय घेणार नाही एका घे म्हणणारे आमदाराचं करायचं काय एका घेतलंय काय म्हणणारे आमदाराचं करायचं काय छगन गेला आणि बबन आला. छगन भुजबळ सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध करत होते आणि बबन दादा शिंदे हे सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. मराठा समाजाचा ठेका घेतलाय काय अशा पद्धतीचं खालच्या पातळीला जाऊन जरांगे पाटील आणि मराठा समाजावर टीका करण्याचं काम ज्या मराठ्याच्या जीवावर निवडून आलेले माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे करत आहेत. बबनदादा शिंदे हे स्वतः आरक्षण घेतात, ते स्वतः कुणबे आहेत, त्यांचं कुटुंब कुणबे आहे, त्यांचं गाव कुणबे आहे, म्हणून इतर मराठ्यांना त्यांनी काही आरक्षण द्यायचं नाही का अशी भूमिका घेतल्यासारखं वागत आहेत. मराठ्याच्या विरोधात त्यांनी सातत्यानं स्टेटमेंट करत आहेत. मराठा समाज रस्त्यावर येऊन मागणी करत असताना त्यांनी पत्र देताना इतर समाजाच्या मागणीचं देतात पण मराठा समाजाच्या मागणीचं एकही पत्र त्यांनी बबनदादाने आजपर्यंत दिलेलं नाही. मग बबनदादा तुम्ही स्वतःला आरक्षण पाहिजे म्हणून तुम्ही काय ठेका घेतलाय का? तुम्हालाच आमदारकी पाहिजे म्हणून तुम्ही काय ठेका घेतलाय का? यामुळे आता मराठ्यांनी ठरवलेलं आहे तुम्हाला काय ठेका दिलेला नाही आमदार करायचा. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुमच्यासारखे आमदार आम्ही परत निवडून देणार नाही. सर्व मराठ्यांना मी नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. बबनदादा शिंदे हे एकट्यालाच आरक्षण मिळवून बसलेले आमदार आहेत, ते इतर मराठ्याला आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहेत. अशा आमदाराचा माढा मतदारसंघातील सर्वसामान्य मराठा समाजाने रस्त्यावर येऊन विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे. अशा आमदाराला जाग आणण्याचं काम सर्व तळागाळातील मराठा बांधव करील एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीनं जर वक्तव्य जर परत भविष्यात कुठल्याही आमदाराने केलं तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी गोरगरीब गरजवंत मराठा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्यापुढं पंढरपूरमध्ये कुठलाही आमदार खासदार यांनी पंढरपूरमध्ये येऊ नये, कुठल्याही कारणास्तव येऊ नये. त्यांना आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं अनेक वेळा विनंती केलेली आहे, अजून एकदा विनंती करतो.